कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड झाल्यानंतर जो नेक्स्ट टॉपिक आहे आपला तो आहे फॉर्मुला फॉर सॉल्विंग क्वाड्रेटिक इक्वेशन. क्वाड्रेटिक इक्वेशनला सॉल्व करण्यासाठी फॉर्मुला मेथड आपल्याकडे आहे. या फॉर्मुला मेथडमध्ये आपल्याला क्वेश्चन फॉर्मुल्याचा यूज करून सॉल्व करायचा आहे. म्हणून तो फॉर्मुला काय ते बघूया. कोणत्याही क्वाड्रेटिक इक्वेशनचा इक्वेशन सॉल्व करत असताना त्याला फॉर्मुला मेथडने सॉल्व करण्यासाठी आपल्याकडे फॉर्मुला आहे. एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन ट्वाइस ए इज द फॉर्मुला यूज फॉर सॉल्विंग क्वाड्रेटिक इक्वेशन. आता यातला एक वेळा प्लस आणि एक वेळा मायनस घेऊ शकतो. एक वेळा जेव्हा प्लस घेऊ त्याला अल्फा म्हणणार आहोत. ते रूट झाले त्यांचे. एक प्लस आणि एक मायनस रूट येईल. अल्फा रूट आहे मायनस बी मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी आणि बीटा जो रूट आहे मायनस बी प्लस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन ट्वाइस ए. हे अल्फा आणि बीटा रूट आहे ज्यांचा यूज करून या फॉर्म्युलाचा यूज करून आपण आपले एक्झरसाइज सोडवणार आहोत. तर फॉर्म्युला मेथडवर बेस आपले प्रॅक्टिसचे 2.4 आहे. त्यामधला पहिला क्वेश्चन याच टाईपचा क्वेश्चन आपण एक्झरसाइज 2.1 मध्ये सॉल्व केला होता. हा पण इथं सॉल्व करूया आणि जनरल फॉर्म मध्ये दाखवून याच्या एबीसीचे व्हॅल्यू फाइंड आउट करू. हे दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. या क्वाड्रॅटिक इक्वेशनला जनरल फॉर्मशी कम्पेअर करून एबीसीचे व्हॅल्यू काढायचे आहे बाय कम्पेअरिंग विथ ए एक्स स्क्वेअर प्लस व्ही एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो. एबीसीची जर कम्पेअर केलं तर एक्स स्क्वेअरचा इथं कोएफिशियंट ए, इथं एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 म्हणून ए इज इक्वल टू 1. कम्पेअर म्हणजे या इक्वेशनला या इक्वेशनशी कम्पेअर करायचं. एक्सचा कोएफिशियंट बी, इथं एक्सचा कोएफिशियंट मायनस 7, सीचा कोएफिशियंट 5, इथं सी कॉन्स्टंट दिलेला, इथं कॉन्स्टंट 5 आहे म्हणून ह्या झाल्या एबीसीचे व्हॅल्यू. अशा प्रकारे इझी क्वेश्चन आहे, सिम्पल क्वेश्चन आहे. त्यातला दुसरा 2m स्क्वेअर इज इक्वल टू 5m मायनस 5. जनरल फॉर्म मध्ये आणायचं. जनरल फॉर्म मध्ये लिहिण्यासाठी ही टर्म इकडे घेऊन जाऊ म्हणजे काय होईल 2m स्क्वेअर मायनस 5m प्लस 5 इज इक्वल टू 0. कम्पेअर करू बाय कम्पेअरिंग विथ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. इथं एची एक्स स्क्वेअरचा जो कोएफिशियंट ए आहे, इथं एम स्क्वेअरचा कोएफिशियंट 2 आहे. इथं एक्सचा कोएफिशियंट बी आहे, इथं एक्सचा कोएफिशियंट समजा एमचा कोएफिशियंट मायनस 5 आहे तर बी इज इक्वल टू मायनस 5. इथं कॉन्स्टंट टर्म 5 आहे, इथं कॉन्स्टंट इज इक्वल टू 5. सिमिलरली थर्ड जो यातला क्वेश्चन आहे तो सुद्धा सॉल्व्ह करून घेऊया. तो दिलेला आहे वाय स्क्वेअर इज इक्वल टू 7y. याला सुद्धा जनरल फॉर्म मध्ये लिहू वाय स्क्वेअर मायनस 7y प्लस 0 इज इक्वल टू 0. तर प्लस 0 लिहिण्यामागचं कारण कारण की कॉन्स्टंट टर्म आहे. याला जर कम्पेअर केलं तर एबीसीच्या व्हॅल्यू मिळेल कम्पेअरिंग विथ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. जनरल फॉर्मशी कम्पेअर करू. ए ची व्हॅल्यू 1, बी ची व्हॅल्यू मायनस 7, सी ची व्हॅल्यू 0. तर या टाईममध्ये ह्या प्रॅक्टिस सेट 2.4 झाला कम्प्लीट. त्यातला पहिला क्वेश्चन झाला कम्प्लीट प्रॅक्टिस सेट 2.4 मधला. आता सेकंड क्वेश्चन पाहूयात. यामध्ये जो पहिला क्वेश्चन आहे, हे सगळे क्वेश्चन आपल्याला फॉर्म्युल्याने सॉल्व्ह करायचे आहेत. तर पहिला एक्स स्क्वेअर प्लस सिक्स एक्स प्लस 5 इज इक्वल टू 0, याला फॉर्म्युला मेथडने सॉल्व्ह करू. क्वेश्चन नंबर 2 मधला पहिला क्वेश्चन आहे. सगळ्यात अगोदर हा जनरल फॉर्म मध्ये नसेल तर जनरल फॉर्म मध्ये लिहायचं. जनरल फॉर्म मध्ये लिहिल्यानंतर याला कम्पेअर करून घ्यायचं विथ जनरल फॉर्म कम्पेअरिंग विथ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. कम्पेअर केल्यानंतर एची व्हॅल्यू 1, बीची व्हॅल्यू 6 आणि सी ची व्हॅल्यू 5. आपण पाहिलं एबीसीची व्हॅल्यू कशा फाइंड आउट करतात. त्यानंतर सरळ सरळ फॉर्म्युला लिहायचा बाय, नाही तर फॉर्म्युला लिहिण्याच्या अगोदर एक स्टेप करून घ्यायची, ती म्हणजे नाव बी स्क्वेअर मायनस 4 ए सी ची व्हॅल्यू काढून घ्यायची. या व्हॅल्यूची आपल्याला गरज आहे. बी ची व्हॅल्यू 6, त्याचा स्क्वेअर मायनस 4, ए ची व्हॅल्यू 1 आणि सी ची व्हॅल्यू 5. 6 ची स्क्वेअर 36 मायनस 4 5 20, 36 मायनस 20 म्हणजे 16, बी स्क्वेअर मायनस 4 ए सी ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. आता काय करायचं बाय युझिंग फॉर्मुला. फॉर्मुला मेथड आहे तर फॉर्मुलाचा यूज करायचा. फॉर्मुला आहे एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4 ए सी अपॉन ट्वाइस ए. मायनस बी च्या व्हॅल्यू एबीसीच्या व्हॅल्यू इथं पुट करू. बी ची मायनस 6 प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4 ए सी ची व्हॅल्यू 16 काढली ते ठेवू आणि 2 इंटू ए ची व्हॅल्यू आहे 1. मायनस 6 प्लस मायनस 16 स्क्वेअर रूट जर काढलं तर ते येते 4 अपॉन मध्ये 2 एक्स ची व्हॅल्यू. एक वेळा प्लस घ्या, एक वेळा मायनस घ्या. एक्स इज इक्वल टू मायनस 6 प्लस 4 अपॉन 2 ऑर एक्स इज इक्वल टू मायनस 6 मायनस 4 अपॉन 2. एक्स इज इक्वल टू मायनस 6 आणि प्लस 4 म्हणजे मायनस 2 अपॉन 2 ऑर एक्स इज इक्वल टू मायनस 10 अपॉन 2. एक्स इज इक्वल टू मायनस 5 सॉरी मायनस 1 और एक्स इज इक्वल टू माइनस 5. देअर फोर माइनस 1 कॉमा माइनस 5 किंवा एक्स इज इक्वल टू माइनस 1
and x is equals to minus 5 are the roots of given quadratic equation. आर द सोल्यूशन ऑफ गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन. अशा प्रकारे फॉर्म्युला मेथड ना क्वेश्चन सॉल्व करतात. क्वेश्चन नंबर 2 मधला सेकंड क्वेश्चन सॉल्व करायचा. सरळ सरळ याला कंपेयर करून घेऊ जनरल फॉर्मशी. कंपेअरिंग विथ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. कंपेअर केल्यानंतर ए ची व्हॅल्यू 1, बी ची व्हॅल्यू मायनस 3, सी ची व्हॅल्यू मायनस 2. त्यानंतर नाऊ बी स्क्वेअर मायनस 4 ए सी काढून घेऊ. मायनस 3 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू 1 इंटू मायनस 2. मायनस 3 चा स्क्वेअर 9, मायनस मायनस प्लस 4 टू जा 8 आणि 4 टू जा 8 9 प्लस 8 17. बी स्क्वेअर मायनस 4 ए सी ची व्हॅल्यू. आता बाय युझिंग फॉर्म्युला, आपल्याकडे फॉर्म्युला आहे, फॉर्म्युल्यांचा यूज करू. एक्स इज इक्वल्स टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4 ए सी. फॉर्म्युला लर्नच असला पाहिजे. अपॉन ट्वाइस ए एक्स इज इक्वल टू एबीसी ची व्हॅल्यू पुट करा. मायनस इंटू मायनस 3 बी ची व्हॅल्यू प्लस मायनस अंडर रूट याची व्हॅल्यू 17 अपॉन मध्ये 2 इंटू 1 मायनस मायनस प्लस प्लस मायनस अंडर रूट 17 अपॉन 2. एक वेळा प्लस एक वेळा मायनस. एक्स इज इक्वल टू 3 प्लस अंडर रूट 17 अपॉन 2 और एक्स इज इक्वल टू 3 मायनस अंडर रूट 17 अपॉन 2. देअरफोर दीज आर द रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन. और आपण म्हणू शकतो की याच रूट आहे की याच्याच बेसिसवर आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. दिस आर द सोल्युशन ऑफ द गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन. थर्ड वाला सॉल्व्ह करायचा. थर्ड मध्ये दिला 3m स्क्वेअर प्लस 2m मायनस 7 इज इक्वल टू 0. कम्पेअर करूया जनरल फॉर्मशी. कम्पेअर केल्यानंतर सॉल्व्ह होईल. कम्पेअरिंग विथ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. ए ची व्हॅल्यू 3, बी ची व्हॅल्यू 2 आणि सी ची व्हॅल्यू मायनस 7. त्यानंतर बी स्क्वेअर मायनस 4 ए सी ची व्हॅल्यू काढून घेऊ. 2 स्क्वेअर मायनस 4 इंटू 3 इंटू मायनस 7. 2 स्क्वेअर 4 मायनस मायनस प्लस 4 3 जा 12 आणि किंवा 7 ह्या तिघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. 12 इंटू 7 84 हे येईल 88. बी स्क्वेअर मायनस 4 ए सीची व्हॅल्यू. आता बाय युझिंग फॉर्म्युला. फॉर्म्युला आपल्याकडे आहे एम इज इक्वल्स टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4 ए सी अपॉन ट्वाइस ए. तर मायनस बी ची व्हॅल्यू आहे 2 प्लस मायनस अंडर रूट 88 अपॉन 2 इंटू ए ची व्हॅल्यू 3. तर मायनस 2 प्लस मायनस याचा आपण सर्ट सॉल्व्ह करूया. खाली 2 अपॉन 3 6 एम ची व्हॅल्यू. आता याला लिहू शकतो आपण 22 4 जा 22 4 जा 88 राहतात. इथून 4 चं स्क्वेअर रूट निघते 2, तर ते 2 आपण काढू शकतो. तर बघा नेक्स्ट स्टेप मध्ये काय होईल. एम इज इक्वल्स टू मायनस 2 प्लस मायनस 2 अंडर रूट 22 अपॉन मध्ये 6. इथून 2 कॉन्स्टंट बाहेर म्हणजे एम इज इक्वल्स टू 2 कॉन्स्टंट काढल्यानंतर मायनस 1 प्लस मायनस अंडर रूट 22 अपॉन 6. 2 1 जा 2, 2 3 जा 6. तर एम इज इक्वल्स टू मायनस 1 प्लस मायनस अंडर रूट 22 अपॉन मध्ये 3. एक वेळा प्लस एक वेळा मायनस. मायनस 1 प्लस अंडर रूट 22 अपॉन 3 और एम इज इक्वल्स टू मायनस 1 मायनस अंडर रूट 22 अपॉन मध्ये 3. दीज आर द सोल्युशन ऑफ गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन और दीज आर द रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन. फोर्थ क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. सिमिलर प्रोसिजर बाय कम्पेअरिंग विथ. प्रोसिजर चेंज होणार नाही. विथ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. ए ची व्हॅल्यू 5, बी ची व्हॅल्यू मायनस 4, सी ची व्हॅल्यू मायनस 2. नाऊ बी स्क्वेअर मायनस 4 ए सी काढून घ्या. मायनस 4 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू 5 इंटू मायनस 2 हा 16. मायनस मायनस प्लस 5 4 झा 20, 20 प्लस 2 40 हे झालं 56. बी स्क्वेअर मायनस 4 ए सी ची व्हॅल्यू. नेक्स्ट स्टेप मध्ये काय करायचं. फॉर्म्युलाचा यूज करायचा. बाय युझिंग फॉर्म्युला. फॉर्म्युला काय आहे. एम इज इक्वल्स टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4 ए सी अपॉन ट्वाइस ए. मायनस ए बी सीच्या व्हॅल्यू पुट करा. मायनस 4 बी ची व्हॅल्यू प्लस मायनस याची व्हॅल्यू 56 अपॉन मध्ये 2 इंटू ए ची व्हॅल्यू 5. मायनस मायनस प्लस प्लस मायनस अपॉन मध्ये 5 टू जा 10 जच्या तसं. या 56 ला लिहू शकतो आपण 14 4 जा 56.
तर इथून 4 स्क्वेअर रूट निघेल 2, त्यानुसार m इज इक्वल्स टू प्लस 4 प्लस मायनस 2 अंडर रूट 14 अपॉन मध्ये 10. 2 वरून कॉमन निघते 2 प्लस प्लस मायनस अंडर रूट 14 अपॉन 10. एक वेळा प्लस एक वेळा मायनस, किंवा इथं 2 1 2 2 5 10, m इज इक्वल्स टू 2 प्लस मायनस अंडर रूट 14 अपॉन 5, m इज इक्वल्स टू 2 प्लस अंडर रूट 14 अपॉन 5 अँड m इज इक्वल्स टू 2 मायनस अंडर रूट 14 अपॉन 5. दीज आर द सोल्यूशन ऑफ गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन, और दीज आर द रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन. याला सॉल्व करण्याच्या अगोदर याला आपण जनरल फॉर्म मध्ये लिहून घेऊ. जनरल फॉर्म मध्ये लिहिण्यासाठी 3 ने मल्टीप्लाय करून घेऊ. मल्टीप्लाइंग बाय 3 ऑन बोथ साइड, या डिवाइड मधला 3 आपल्याला नकोय म्हणून 3 ने मल्टीप्लाय करू. 3y² प्लस 3 × 1/3y = 3 × 2. 3 गेट कॅन्सल. 3y² प्लस y इज इक्वल्स टू 6. प्लस 6 इकडे आणा मायनस होईल. 3y² प्लस y मायनस 6 इज इक्वल्स टू 0. याला करायचं कम्पेअर. कम्पेअरिंग विथ जनरल फॉर्म ax² प्लस bx प्लस c इज इक्वल्स टू 0. त्यानंतर a ची व्हॅल्यू 3, b ची व्हॅल्यू 1 आणि c ची व्हॅल्यू मायनस 6. नाव b² मायनस 4ac काढून घ्या. 1² मायनस 4 × 3 × −6. 1² 1, मायनस मायनस प्लस. 4 × 3 = 12, 12 × 6 = 72. हे 73. b² मायनस 4ac ची व्हॅल्यू. एवढं झाल्यानंतर सरळ सरळ फॉर्म्युलाचा यूज करू शकतो आपण. बाय युझिंग फॉर्म्युला y इज इक्वल्स टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट b² मायनस 4ac अपॉन 2ac. abc च्या व्हॅल्यू पुट करा. बी ची व्हॅल्यू काय आपल्याकडे 1 आहे. मायनस 1 प्लस मायनस अंडर रूट b² मायनस 4ac ची 73 अपॉन 2 × 3. मायनस 1 प्लस मायनस अंडर रूट 73 अपॉन मध्ये 6. एक वेळा प्लस एक वेळा मायनस. y इज इक्वल्स टू मायनस 1 प्लस अंडर रूट 73 अपॉन 6, और y इज इक्वल्स टू मायनस 1 मायनस अंडर रूट 73 अपॉन 6. सर्ट सॉल्व होत असेल तर सॉल्व करायचं, अदरवाईज तसं ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही. क्वेश्चन नंबर 2 मधला हा क्वेश्चन तुमच्यासाठी होमवर्क आहे 6 नंबरचा. मग लास्ट वाली ऍक्टिव्हिटी आहे ती ऍक्टिव्हिटी करू आणि मग हा प्रॅक्टिस सेट होतो कम्प्लीट. क्वेश्चन नंबर 3 मध्ये दिलेला जो क्वेश्चन आहे, इथं आपल्याला ऍक्टिव्हिटी सॉल्व करायला सांगितली. पण ऍक्टिव्हिटी म्हणजे काय? सरळ सरळ आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म्युला मेथडनी सॉल्व करायला सांगितलं, तर आपण फॉर्म्युला मेथडनी सॉल्व करूया. या क्वाड्रेटिक इक्वेशनला सगळ्यात पहिले कम्पेअर करायचं विथ ax² प्लस bx प्लस c इज इक्वल्स टू 0. एच व्हॅल्यू 1, बी ची व्हॅल्यू 2 √3 आणि c ची व्हॅल्यू 3. सेम प्रोसिजर जो आपण फॉर्म्युला मेथडसाठी यूज करतो, b² मायनस 4ac ची व्हॅल्यू 2 √3² मायनस 4 × 1 × 3. 2² 4, 4√3² 3 मायनस 4 × 3 = 12. 12 − 12 इज इक्वल्स टू 0. b² मायनस 4ac ची व्हॅल्यू. आता सरळ सरळ फॉर्म्युला यूज करा. बाय युझिंग फॉर्म्युला. फॉर्म्युला काय आहे? x इज इक्वल्स टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट b² मायनस 4ac अपॉन 2ac. फॉर्म्युलाचा यूज करूया. abc च्या व्हॅल्यू पुट करा. मायनस बी ची व्हॅल्यू 2 √3 प्लस मायनस अंडर रूट b² मायनस 4ac ची 0 आणि 2 × 1. म्हणजेच व्हॅल्यू काय येईल? x इज इक्वल्स टू मायनस 2 √3 प्लस मायनस 0 लिहिलं नाही, लिहिलं काही प्रॉब्लेम नाही, अपॉन 2. 2 गेट कॅन्सल. x इज इक्वल्स टू मायनस √3 आर द सोल्युशन ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन.